नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पोलीस भरती गुरु हरदेव सर या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, खूप महत्त्वाची माहिती देऊन जाणार हा व्हिडिओ असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच शंका तुमच्या दूर होऊ शकतात, काही दिलासादायक विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा व्हिडिओ। पहा मित्रांनो, गृहमंत्र्यांनी गेल्या 4-5 दिवसापूर्वी घोषणा केली, वित्त विभागाकडून परमिशन पण भेटलेले। मित्रांनो, त्याचा अर्थ काय आहे? वित्त विभागाने 100% परमिशन दिलं म्हणजे का, जे आर्थिक बजेटसाठी किंवा आर्थिक तरतूद ही वित्त विभाग करत असतो, पेमेंट वित्त विभाग देत असतो, त्यामुळं वित्त विभागाची गरज ही अतिशय महत्त्वाची होती परमिशनची, आणि ती भेटलेली आहे। आणि आता बाकी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच 12,500 पदांची मोठी पोलीस भरती होणार आहे। प्रश्न राहिला मराठा आरक्षणाचा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात बरेच विद्यार्थी अजून काही कन्फ्यूज आहेत, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समजून जाईल का गृहमंत्री काय बोललेत आरक्षणाच्या बाबतीत। ओके, चला तत्पूर्वी पहा, अजून एक प्रश्न सर्वांच्या डोक्यात घुसतोय, तो म्हणजे 2019 पोलीस भरती आणि 2020 पोलीस भरती ही वेगवेगळी होणार का एकच होणार? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायचं, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता का 2019 आणि 2020 या बघा, 5,217 आणि म्हणजे 97 भरती वर 2019 या भरती वर्ष रिक्त असलेली 5,297 पदे व 2020 या भरती वर्ष सेवानिवृत्ती पदोन्नती राजीनामा यामुळे रिक्त होणारे पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई या सवर्गातील 6,726 असे टोटल मिळून मित्रांनो 12,538 पदे। लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात आधी, की सर्व पदं हे दोन्ही मिळून आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या का पदं हे काय दोन्ही वर्षाचे मिळून असणार आहेत 12,500 आणि खूप मोठी भरती असणार मित्रांनो। त्यानंतर पहा, राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपूर्वक आभार मानलेले। कोणी? माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री भरती होणार आहे। तसंच मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज, पोलीस भरती 13% जागा मराठी समाजाला बाजूला ठेवणार आहे, सगळ्यात आनंदाची बातमी मानता येईल। जर मराठा समाजावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, कोणत्याच समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं पण गृहमंत्री बोलले होते, आणि तेच यामध्ये आहे। तुम्ही पुढेही पाहू शकता गृहमंत्री काय बोलले, आपण पाहू शकता मेगा भरतीला मराठा समाजासाठी 16 जागा राखीव ठेवण्याचा ठाकरे सरकारचा विचार। ऍक्च्युली खरं तर 13% म्हटल्यानंतर, 12,513% म्हटल्यानंतर ते समथिंग म्हणतो काहीतरी 1700 आसपास जाईल, 1730 आसपास जातील, पण 16 जागा त्यांनी बोललेल्या आहेत। ओके, पोलीस भरतीत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि मी होऊ देणार नाही, आलं लक्षामध्ये? असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण आहे। म्हणजे लक्षात ठेवा, मराठा आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी मला एक तुम्हाला एक सांगायचं आहे, हे बघा, बरेच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले का विचारलं की सर रेल्वेच्या एक्झामबद्दल सांगा, रेल्वेच्या टेस्ट सिरीज सुरू करा किंवा रेल्वेच्या ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत का? तर आपल्याकडे रेल्वेचं काहीच नाही, आपण फक्त पोलीस भरतीशी संबंधित घेतो। तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, RCB, RRB असेल, NTPC असेल, काय ज्या आता 35,000 जागा सुटणार आहेत, ओके, किंवा पाठीमागच्या पण ज्या 15 डिसेंबरपासून ज्या बॅचेस सुरू होत आहेत, त्या सॉरी एक्झाम सुरू होत आहेत रेल्वेच्या 15 डिसेंबरपासून, असं नुकतंच रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक छान असा प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, आय प्रथम नावाचं जे ॲप आहे, हे प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कोर्सेस रेल्वेचे, रेल्वे संदर्भातील, बँकिंग संदर्भातील सर्व प्रकारचे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। बॅच स्टार्ट होणार आहे 28 सप्टेंबरला, त्याचं ड्युरेशन असणार आहे 3 महिने किंवा 6 महिन्याचं त्याचं ड्युरेशन असणार आहे। त्याचा फॉर्मॅट हा पूर्णपणे हा लाईव्ह लेक्चरचा फॉर्मॅट असणार आहे, आणि झालेले लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डेल हे अवेलेबल असणार आहे, तुम्हाला रेकॉर्ड अवेलेबल असणार आहे। मग कोणते सब्जेक्ट शिकणार तुम्ही त्याच्यात? जनरल नॉलेज शिकू शकता, मॅथमॅटिक्स शिकू शकता, लॉजिक रिझनिंग शिकू शकता, लक्षपती। त्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो डाउनलोड आय प्रथम ॲपवरती ॲप हे डाउनलोड करायचे, आणि त्याच्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन पण करायचं, जे गुगल फॉर्मवरती जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, त्याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली, त्याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ॲप पण डाउनलोड करायचं आहे, आणि रेल्वेच्या भरतीचा तुमचा एक मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे। रेल्वेच्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं हे ॲप आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहणार आपण गृहमंत्री नक्की काय बोलले, गृहमंत्री काय बोलले हे आपण पाहणार आहोत। ओके, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपले पण ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, हरदेज ऑनलाईन क्लासेस, ओके, हे आपण सुरू केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या पण क्लासेसचे, हे फक्त पोलीस भरतीचे आणि हे फक्त रेल्वेचे आहेत, हे फक्त रेल्वेसाठी असणारे क्लासेस आहेत आणि हे फक्त पोलीस भरती असण्यासाठी क्लासेस आहेत। चला तर मग पाहूया काय बोललेत गृहमंत्री। मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्याचा राज्य शासनाचा सर्व प्रयत्न चालू आहे। दरम्यान
12,500 पुलिस भर्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. पण ही पुलिस भर्ती करत असताना मराठा समाजाच्या 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार आहे. बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितलं असेल की कशा प्रकारे गृहमंत्र्याने सांगितलेलं, म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणत्याही समाजावरती अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाचे पण राहील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, परत काही नवीन अपडेट आले तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. पाहत राहा आपला चॅनल, आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर. चला परत एक मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन येईन. त्याच्यानंतर मध्यंतर ते SRPF च्या जागेंचं पण काहीतरी आलेले, त्याची पण आपण अपडेट घेऊन येणार आहे थोड्या दिवसात. तत्पूर्वी आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.